हेल्दी डाएटमध्ये सूप फार महत्त्वाचं असतं. नवीन इनोव्हेटिव्ह उपासाच्या पदार्थांमध्येही सूपला आपण महत्त्वाचं स्थान द्यायला हवं. लाल भोपळा हा आरोग्यासाठी खूप उपयोगी असणारा पदार्थ वापरून आज आपण दोन अगदी वेगवेगळ्या चवीची हेल्दी सूप कशी करायची ते बघणार आहोत. यातलं एक आहे मिरची आलं वगैरे वापरून कास्ट आयर्नमध्ये केलेलं स्मोकी फ्लेवरचं चविष्ट चटपटीत सूप, आणि दुसरं आहे ते म्हणजे बदाम दूध वगैरे वापरून केलेलं राजस सुदिंग सूप. या दोन्हीपैकी कोणत्याही सूपचा एक मोठा बाउल पोषण, टेस्ट आणि पोट भरल्याचं समाधान देईल. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात आधी आपण सूपसाठी ही अगदी कमी तिखट मिरची गॅसवर डायरेक्ट भाजून घेऊया. हा कास्ट आयर्नचा छोटा पॅन मी ऑलरेडी गरम करायला ठेवला आहे. लाल भोपळ्याचं टेस्टी हेल्दी सूप खमंग बनवण्यासाठी आपण फक्त अर्धा टीस्पून साखरेचा वापर करणार आहे. हे बघा, गरम पॅनमध्ये ही साखर अशी हळूहळू वितळायला लागली आहे. मध्यम आकारात चिरलेला वाटीभर लाल भोपळा आपण या साखरेत घालून परतत राहूया. मिश्रण थोडं परतल्यावर 2-3 मिनिटं त्यावर झाकण ठेवून भोपळा शिजू देऊ. असं झाकण ठेवल्यामुळे फोडी शिजून थोड्या मऊ होतात. झाकण काढून आता परत 2-3 मिनिटं भोपळा परतून थोडा लालसर होऊ देऊया. असा थोडा खमंग झाल्यावर भोपळा बाजूला करून मध्ये थोडंसं आलं, 7-8 मिरे, थोडे जिरे घालून परतूया. सगळं एकत्र करून 1-2 मिनिटं परतल्यावर त्यात कोथिंबीर अशी हाताने तोडून घालू. ही मगाशी गॅसवर भाजून घेतलेली मिरची चिरून घालू. या पद्धतीने मिरची आणि कोथिंबीर वापरली की सूपला एक वेगळीच टेस्ट येते. मिश्रण अजून खमंग होईपर्यंत परतून घेऊया. मिरची, कोथिंबीर, जिरं मिरं हे सगळं परतल्याचा खमंग वास आणि त्यात साखरेत कॅरमलाइज झालेल्या भोपळ्याचा वास, हे दोन्ही मिक्स होऊन एक भन्नाट खमंग वास येतोय. भोपळा थोडा लालसर होईपर्यंत आपण परतत राहूया. आत्तापर्यंत आपण यात शिजण्यासाठी पाणी किंवा तेलतूप हे काहीच वापरलं नाही आहे. हा आता जो धूर येतोय त्यामुळेही सूपला एक खूप मस्त खमंग स्मोकी फ्लेवर मिळतो. हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेऊ. पॅनमध्ये पाणी घालून तेही थोडं यात घालू. मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मिश्रण छान बारीक झालंय. ते आपण परत या पॅनमध्ये काढून घेऊ. त्यात साधारण वाटीभर पाणी घालून उकळू देऊया. यात भोपळ्याचे काही तुकडे राहिलेत ते सूप पिताना चावून खायला छान लागतात. आपण एकीकडे भगरीचं पीठ पाण्यात मिक्स करून ठेवूया. सूपला उकळी आली आहे. त्यात आपण भगरीची 1 टेबलस्पून पेस्ट घालून ढवळूया. उकळी येईपर्यंत ढवळत राहूया. सूपला उकळी आल्यावर त्यात सैंधव घालून 2-3 मिनिटं ढवळत राहू. मी हे सूप असं घट्टसर ठेवलंय त्यामुळे ते पोटभरीचं होतं. आवडीप्रमाणे तुम्ही ते थोडं पातळ करू शकता. आपलं गरमागरम चटपटीत उपासाला चालणारं भोपळ्याचं सूप तयार आहे. उपास नसेल तरी हे तुम्ही पिऊ शकता. तुम्हाला जर कॅलरीजची फारशी चिंता नसेल तर यात एखादा चमचा तूप किंवा बटर घालूनही मस्त लागतं. भोपळ्याचं दुसरं सूप करण्यासाठी आपण हा वाटीभर भोपळा छान मऊ शिजवून घेऊया. यासाठी आपण कुकरच्या 2-3 शिट्ट्या केल्या आहेत. 1 टीस्पून भगर किंवा साबुदाण्याचं पीठ दुधात व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
हे 10-15 बदाम मी 2-3 तास कोमट पाण्यात भिजवून सोलून घेतलेत. त्यात 7-8 मिरे आणि थोडंसं दूध घालून मिक्सरवर बारीक करून घेऊया. भोपळा मऊ शिजून तयार आहे. बदामाच्या पेस्टमध्ये भोपळा घालून मिक्सरवर बारीक करून घेऊ. हे बघा कसा मस्त रंग आला आहे ह्याला. तयार पेस्ट पातेल्यात काढून त्यात 1-1.5 वाटी पाणी घालून उकळण्यासाठी ठेवूया. सतत ढवळत राहू. उकळी आल्यावर त्यात 1-1.5 टेबलस्पून भगर आणि दुधाची पेस्ट घालून सतत ढवळूया. सूप जास्त घट्ट वाटलं तर दूध घालू. उकळी आल्यावर थोडा सैंधव घालून ढवळूया. सूप अजून थोडा वेळ उकळलं की गॅस बंद करू. आपलं सुदिंग भोपळा बदाम सूप तयार आहे. खूपच मस्त लागतं, नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर पहिल्यांदाच कांचन बापट रेसिपीज हे चॅनल बघत असाल तर प्लीज ते सबस्क्राईब करा, व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या आवडत्या लोकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.